अच्युतकुल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महा टेटमध्ये बघा, जर तुम्ही बघितलं असेल की 22 तारखेचं पेपर आणि आज झालेलं 23 तारखेचं पेपर, यामध्ये रिझनिंगवर जास्त भर दिलेली, रिझनिंगवरचे तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारले गेले, त्यामुळे रिझनिंगचे क्वेश्चन कसे असतात, खूप सोपे असतात पण थोडे मोठे असतात, आणि ते समजून घ्यायचं आणि त्यानंतर सॉल्व्ह करायचं, त्यामध्ये लॉजिक लावायचं, त्यामुळे तुमचं काय होतं, जास्त टाईम वेस्ट होतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं, असे क्वेश्चन जर तुम्हाला सर्व कव्हर करायचे असेल तर जास्त जास्त प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्याने काय होणार आहे, तुम्हाला ट्रिक समजणार आहे, क्वेश्चन बघताच तुम्हाला समजणार आहे की कशाप्रकारे हा सॉल्व्ह करायचा आणि त्याचा आन्सर काय येणार आहे. त्यामुळे काय करायचं, जास्त जास्त प्रॅक्टिस करायची. जोपर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत, रिझनिंगची जास्त जास्त प्रॅक्टिस करून घेणार. त्यामुळे तुम्ही काय करायचं, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, ठीक आहे. आता बघा, रिझनिंगची जास्त जास्त प्रॅक्टिस कशी करायची, जास्त जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यामध्ये जरी चुकलं तरी असं समजायचं नाही की मला येत नाही वगैरे, कारण ही तुमची फायनल एक्झाम नाही. ज्या दिवशी तुम्ही एक्झाम द्यायला जाणार ती तुमची फायनल एक्झाम असणार. यामध्ये काय करायचं, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची, जास्त जास्त प्रॅक्टिस करायची. जरी क्वेश्चन एखादा चुकला तर काय करायचं, कमेंट्समध्ये विचारायचं की ह्या क्वेश्चनचा आन्सर काय. तुम्हाला जर समजलं नसेल तर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये ते समजून सांगेल. पण जास्त जास्त प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी, कारण रिझनिंगवर जास्त क्वेश्चन विचारले गेले, त्यामुळे रिझनिंगचा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर बघा, जास्त जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी आपण क्वेश्चन आन्सर सिरीज स्टार्ट केली आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, जेव्हा मी सॉल्व्ह करते त्याबरोबर तुम्हीही सॉल्व्ह करायचं आणि आन्सर कमेंट्समध्ये द्यायचं आहे. बघा सूचना, प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्यांच्याखाली ए बी सी आणि डी असे 4 विधाने आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा, ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधान हे तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत आहे. बघा, विधान काय झालंय, काय दिलंय तुम्हाला, मी जर पौष्टिक खाल्ले तर मी स्वस्थ राहणार. जर त्याने पौष्टिक खाल्लं तर तो स्वस्थ राहणार, जर त्याने पौष्टिक खाल्लं नाही तर तो स्वस्थ राहणार नाही असं इथलं सांगितलंय, ठीक आहे. मग आता बघा, मी पौष्टिक खाल्ले मी स्वस्थ राहिला, तर त्याने पौष्टिक खाल्ले म्हणून तो स्वस्थ राहिला, ठीक आहे. ए आणि बी आपलं आन्सर येऊ शकतं, ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण, एकदा चेक करून घेऊ. मी पौष्टिक खाल्ले नाही, मी निरोगी राहू शकलो नाही, आता हे राहू शकलो नाही हे चुकीचं आहे, ठीक आहे. आणि मी पौष्टिक खाल्ले नाही, कारण आपल्याला इथं काय सांगितलं, मी पौष्टिक खाल्ले आणि पौष्टिक खाल्ल्यानंतर तो काय राहणार आहे, स्वस्थच राहणार आहे, ठीक आहे. इथे डायरेक्टली तुम्हाला सांगितलं, मी पौष्टिक खाल्ले तर मी स्वस्थ राहील, म्हणजेच काय, मी पौष्टिक खाल्ले तर मी स्वस्थ राहील. ए आणि बी तुमचं आन्सर आहे. मग इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलं आहे ए बी बी डी डी ए सी डी, काय येणार आहे, ए बी. ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सूचना, खालील प्रश्नात कागदाच्या एका तुकड्याला प्रश्नातील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे, तर बघा प्रश्न आकृती तुम्हाला दाखवली, दाखवल्याप्रमाणे घडी घातली, काय केलं, एक घडी घातली, कागद घेतला असं त्रिकोणी आणि त्याला काय केली, घडी घातली, ठीक आहे. आता इथे आपण समजून घेऊ व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला समजेल. या प्रकारचा हा त्रिकोणी आणि इथून सेंटरपासून काय केलं, घडी घातली, ठीक आहे, या प्रकारे फोल्ड केलं. त्यानंतर उत्तरादाखल पर्यायामधून अशी आकृती निवडा की जी भोग पाडल्यानंतर उलगडलेल्या कागदाचे स्वरूप दाखवेल. आता बघा, उलगडलेल्या कागदाचे स्वरूप दाखवेल. आता बघा, सर्वात पहिले काय केलं, हा जो भाग आहे इथे फोल्ड केला, ठीक आहे. त्यानंतर आता दुसऱ्या भागामध्ये काय इथे होल आहे, बघा हे होल आहे. आता फोल्ड केल्यानंतर हे होल कुठं दिसणार आहे, इथे दिसणार आहे. आता इथे आहे, त्यामुळे फोल्ड केल्यानंतर ते कुठे, इथे दिसणार आहे. आता उत्तर आकृतीमध्ये तिथे दिस कुठे दिसते तुम्हाला, ऑप्शन नंबर बीमध्ये दिसते. बघा, ह्या साईडला एक आहे, ह्या साईडला एक आहे, ठीक आहे. हे एक म्हणजेच काय, ऑप्शन नंबर बी तुमचं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, निर्देश, खालील दिलेल्या अक्षरांच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत, ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायापैकी एक आहे. आता बघा, इथे ए इथं मोठं याच्यात लिहून घेऊ आपण, ए, त्यानंतर ए दिला आहे, इथलं गहाळ अक्ष लेटर आहे, त्यानंतर ए, इथे एक बी, इथे ए बी ए ए डॅश, ठीक आहे. आता बघा, इथे जर तुम्ही बघितलं, बघा इथे बी आहे, एच्या आधी बी आहे, एच्या आधी, म्हणजे आपण काय करू, ए ए नंतर बी, या प्रकारे समजून घेऊ, ठीक आहे. ए ए नंतर बी, मग इथे काय येणार आहे, ए. आता ए ए नंतर बी म्हणजेच आपल्याला काय भेटलं, बी भेटला, त्यानंतर ए भेटला, ए भेटला, त्यानंतर बी भेटला. ए बी ए ए बी कुठं दिसतंय तुम्हाला, बघा बी ए ए बी ऑप्शन नंबर बीमध्ये दिसतंय, ठीक आहे, ऑप्शन नंबर बी तुमचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सूचना, ए बी सी आणि डी नावे दिलेल्या 4 आकृतींपैकी 3 आकृती मिळून एक श्रेणी तयार होत आहे, किंवा त्यांच्यात या ना त्या प्रकारचे साम्य आहे, तर यातील एक आकृती इतरांपेक्षा निराळी आहे, तुम्हाला या 4 पैकी वेगळी
असंबंध असणारी आकृती निवडायची आहे. बघा तिथे चार आकृती दिले, तीन आकृत्या काय एक सारख्या आहेत म्हणजे त्यामध्ये काहीतरी साम्य, आणि एक आकृती अशी की ती इतरांसारखी नाही, त्यामध्ये साम्य नाही आहे. ठीक आहे, आता बघा इथे काय सेंटरला होल आहे, एका साईडला एक लाईन आहे, त्यानंतर इथे सेंटरला होल आहे, त्यानंतर एका साईडला दोन लाईन, इथे सेंटरला होल आहे, एका साईडला तीन लाईन. पण तुम्ही इथं बघितलं का, इथे होल आहे पण दोन्ही साईडला लाईन दिलेलं आहे, म्हणजे ही काय इतरांपेक्षा वेगळी. आता ते वाढत गेलं आहे, तर इथं किती एक आहे, दोन आहे, तीन आहे, याचं काही नाही, पण इथं किती एक एक साईडला आहे, इथे काय दोन साईडला. म्हणून ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा. सूचना, खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंध अक्षर शब्द संख्या निवडा. काय दिलंय तुम्हाला, निलय दिलंय आणि हृदय दिले. तर हृदयामध्ये काय असतं, निलय आलंय, तर तुम्ही बघा या प्रकारची हार्टची डायग्राम आहे. ठीक आहे, इथे काय असतं, निलय असतं, इथे काय असतं, आलय असतं. ठीक आहे, निलय आलय, हे दोन आलय असतं, दोन निलय असतं, म्हणजेच काय हृदयामध्ये काय असतं, निलय असतं. तर त्याचप्रमाणे मेंदूमध्ये काय असतं, प्रमस्तिष्क असतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी तुमचं करेक्ट आन्सर या प्रकारे. म्हणजेच काय, ह्या दोनचं काय एकमेकांशी काय साम्य, तेच आपलं काय असतं आन्सरामध्येही साम्य असतं. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा. सूचना, अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेल्या पी क्यू आर एस आणि टी ही पाच वाक्य योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा, त्यानंतर खालील प्रश्नांचे उत्तर द्या. बघा पी दिलंय तुम्हाला, उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला होता. त्यानंतर क्यू दिलंय, तो जाळ्यात अडकला होता. त्यानंतर आर दिलंय, सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व होता. त्यानंतर एस, तो जाळ्यातून सुटू शकला नाही. टी दिलंय, त्याने उंदराच्या कमजोरीला तुच्छ लेखले. ठीक आहे, आता ही काय एक स्टोरी तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. तर आता सर्वात पहिले काय येणार आहे बघा, सर्वात पहिले काय येणार आहे बघा, सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व होता, हे एक नंबरला येणार. त्याने उंदराच्या कमजोरीला तुच्छ लेखले, हे काय सेकंड येणार, कारण त्याला स्वतः गर्व होता आणि त्याने उंदराच्या कमजोरीला काय तुच्छ लेखले. ठीक आहे, त्यानंतर तो जाळ्यातून सुटू शकला नाही येणार का, नाही, तो जाळ्यात अडकला होता. तीन नंबरला काय, तो जाळ्यात अडकला होता. त्यानंतर तो जाळ्यातून सुटू शकला नाही, हे काय येणार आहे, चार नंबर आहे. उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला होता, हे काय पाच नंबरला येणार आहे. आता इथे विचारलं काय, पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणती वाक्य तिसरे येईल, तर तिसरे काय आले, क्यू आलेलं आहे. बघा इथे क्यू ऑप्शन दिसतंय तुम्हाला, ए क्यू, ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रियंका तिच्या घरापासून पश्चिम दिशेने चालत गेली 25 मीटर, त्यानंतर अंतर चालत गेल्यानंतर ती उजवीकडे वळले आणि 10 मीटर चालत गेली. ती पुन्हा एकदा उजवीकडे वळली आणि 15 मीटर चालत गेली. ती आता तिच्या प्रारंभ बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे. बघा सर्वात पहिले तुम्हाला दिशा माहिती पाहिजे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ठीक आहे, काय सांगितलं, प्रियंका तिच्या घरापासून पश्चिमेला गेली, किती, 25, पश्चिमेला 25 मीटर चालत गेली. त्यानंतर बघा उजवीकडे वळाली, तर उजवीकडे वळाली किती, 10 मीटर, इकडे उजवी बाजू तिची. ठीक आहे, चालत गेली. ती पुन्हा एकदा डावीकडे वळाली, तर डावीकडे वळाली म्हणजे किती, इकडे 15 मीटर चालत गेली. ती आता तिच्या प्रारंभ बिंदूपासून कोणत्या दिशेला, प्रारंभ बिंदू, बघा हा प्रारंभ बिंदू आहे, काय, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ती कुठे, इकडे म्हणजे पश्चिम उत्तरमध्ये, ती पश्चिम उत्तर, पश्चिम उत्तर कुठे दिसते तुम्हाला, ऑप्शन नंबर एमध्ये, ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आन्सर. म्हणजे इथे दिशा माहिती पाहिजे तुम्हाला फक्त.